नमस्कार, मी भारती हंडे. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गणपती मूर्ती साकारणारे आजवर अनेक हात तुम्ही पाहिले, पण आज आम्ही तुम्हाला असे हात दाखवणार आहोत जे समाजाचे भविष्य आहे. तेच हात आज देशाला एकजुटीचा संदेश देत आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती साकारणारे हे हात मुस्लिम विद्यार्थ्यांचे आहेत. गणेश उत्सवात मित्रांच्या घरचे बाप्पा पाहणारे, बाप्पांचे चित्र रेखाटणारे हे हात आज शाडू मातीच्या गोळ्यांपासून बाप्पांना साकारण्यासाठी एकवटलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून शाडूची मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून आकुर्डीच्या फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत हा उपक्रम पार पडला. मेरा नाम है सिमरन शेख. पहले टीवी में देखे थे, फिर हम लोग फ्रेंड, हम लोग ये सब इसकी ड्राइंग बनाना चालू करे, फिर इसको पेंटिंग करना चालू करे, फिर आज हम लोग ये ड्राइंग बना रहे. हमको बहुत खुशी हुई आज. हमको सोचाती थी कि हम लोग कब बनाएंगे ऐसा. हम लोग ऐसे हमारे घर के सामने, घर के बाजू में ऐसे देखते थे. हम लोग के फ्रेंड्स लोग बिठा देते तो हमको देखने को मिलता था. अभी हमको बनाते वक्त इतनी खुशी हुई कि हम लोग बनाए तो हम लोग को बहुत खुशी हो रही. मेरा नाम है सानिया बानुशे. मुझे मूर्ति बनाते हुए बहुत अच्छा लगा. मेरी भावनाएं थी कि मैं मूर्ति बनाऊं. मुझे मूर्ति बहुत पसंद है. मुस्लिम विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने घडवलेली ही बाप्पाची मूर्ती ते त्यांच्या हिंदू मैत्रिणींना भेट म्हणून देणार आहेत. तर गणेश उत्सवा दरम्यान त्याच मैत्रिणीच्या घरी आरतीलाही ते हजर राहणार आहेत. मी स्कूल से आ रही थी, फिर हमारे स्कूल में गणपति जी बैठे थे और फिर बनाना था. हमने देखे, फिर हमको बनाने का मन करने लगा, फिर हम बनाने लगे. उसके बाद हमको मौका मिला बनाने का, फिर हम बनाना चाहे तो अभी बना रहे. और मेरी एक दोस्त है बाजू में, मेरे सामने रहती है, उसको ये दे देंगे गिफ्ट के तौर पे. हम उनको बोलेंगे कि इनका आरती उतारिए, इनकी भक्ति कीजिए. हम भी जाएंगे साथ में. इको फ्रेंडली मूर्तीतून पर्यावरणाचा आणि हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा हा हेतू होता. हे सामाजिक धडे केवळ पुस्तकी ज्ञानातून देण्याऐवजी प्रात्यक्षिकातून दिल्याने शिक्षकांचाही भार कमी झालाय. हम थेरोटिकली जो है पर्यावरण के ताल्लुक से बच्चों को तो बहुत बताते हैं, लेकिन आज जो यहाँ ये प्रशिक्षण प्रैक्टिकली बच्चों को दिया जा रहा है, तो ये बच्चों ने प्रैक्टिकली इसको अपने हाथ से बनाया है. और इसका जो है ये तो सबसे पहले एनवायरनमेंट फ्रेंडली है, और एनवायरनमेंट के ताल्लुक से ये हमारे लिए बहुत ज़रूरी है. बच्चों को भी इसकी सीख हम इसके ज़रिए से दे सकते हैं कि मिट्टी के ज़रिए से हम बहुत सारी चीज़ें तो बनाते हैं, लेकिन ये इको फ्रेंडली किस तरह से किया जाए, इसकी सीख बच्चों को आज प्रैक्टिकली इसके ये जो वर्कशॉप हुआ है इसके ज़रिए से बच्चों को प्रैक्टिकली मिली है. सिलेबस के ज़रिए से बच्चों को बहुत सारा बताते हैं, थ्योरेटिकली होता ही है वो, लेकिन आज जो चालू गणपति बनाने का जो प्रोग्राम हुआ है प्रैक्टिकली इस स्कूल में, तो इसके ज़रिए से बहुत अच्छा मैसेज जो है लोगों तक जाएगा और बच्चे भी इसके ज़रिए से प्रैक्टिकली बहुत कुछ सीख सकते हैं. आपण शाळांमध्ये शिक्षक आपल्याला जी जीवनमूल्य शिकवत असतात, राष्ट्र एकात्मता, सर्वधर्म समभाव, हे फक्त आपण त्यांना सांगत असतो थेरॉटिकल, परंतु प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा ही मुस्लिम आपली मुलं जेव्हा हे गणपती इतक्या तन्मयतेने करत आहेत, तेव्हा खरोखरच यातून राष्ट्र एकात्मता हे मूल्य आपल्याला स्वतः आपण आत्मसात करून त्याचा आपण प्रॅक्टिकली उपयोग करतो आहोत हे आपल्याला समजत. म्हणजे आतून ज्या भावना आहेत त्या आज आपल्या इथे दिसून येत आहेत. अगदी ही मुलं तल्लीन होऊन ते गणपतीचा आकार वगैरे करत आहेत. ही गोष्ट खरोखरच खूप चांगली आहे. सर्वधर्म समभाव आपण जे शिकवतो ते आम्ही प्रत्यक्षात इथं त्यांना कृतीतून देत आहोत. पिंपरी चिंचवड शहरातील या उपक्रमांचा आदर्श राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागाने नक्कीच घ्यायला हवा. महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.